आभाऱ्याचं जे दर्शन आहे ते न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवलं त्याबद्दल. जरी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे थेट दर्शन घेता येत नसलं तरी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त मंदिरातली ही दर्शनाची जी एकंदरीतच दृश्य आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतोय. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की महाशिवरात्रीच्या निमित्तानं राज्यभरात देशभरात मोठा उत्साह आहे. हिंगोलीतल्या औंढा नागनाथ इथं महाशिवरात्रीमुळे खास शासकीय पूजा पार पडली. देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार आणि कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते पूजा पार पडली. आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ इथं दरवर्षी महाशिवरात्री महोत्सवानिमित्त मोठी यात्रा भरत असते, परंतु जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी यात्रा रद्द करण्याचे आदेश काढलेले होते. हे 12 ज्योतिर्लिंगामध्ये औंढा नागनाथ हे 8व्या स्थानावर येणारं ज्योतिर्लिंग आहे. हेमाडपंथी असं मंदिर जवळपास 5,500 वर्षापूर्वीचं आहे. द्वापार युगामध्ये पांडवांना जेव्हा वनवास काळ झाला होता या वनवास काळामध्ये ह्या ज्योतिर्लिंगाची निर्मिती झालेली आहे. आणि हे हेमाडपंथी असं पूर्ण मंदिर आहे. आज महाशिवरात्र आणि ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर आणि पार्वती यांचा विवाह या दिवशी झालेला आहे, म्हणून वार्षिक उत्सवामध्ये या दिवसाला फार मोठं महत्त्व आहे. नागपंचमी आणि महाशिवरात्री ह्या दोन दिवशी या ठिकाणी लाखो भाविकांच्या यात्रा भरतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव साध्या पद्धतीनं साजरा होतोय. मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरातही यंदा कोरोना काळात निर्बंध पाळण्यात आलेले आहेत, त्यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. त्यामुळे शिवभक्तांनी मंदिराबाहेरच उभं राहून महादेवाचं दर्शन घेत यंदाचा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा अंबरनाथचं 960 वर्ष प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीच्या निमित्त भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे. मात्र असं जरी असलं तरी मंदिरावर आकर्षक अशी रंगेबिरंगी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर मंदिर बंद असल्याच्या सूचनांचे फलक लावण्यात आलेले आहेत. मंदिर परिसरातून या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. आज महाशिवरात्री आहे, मात्र इतिहासात पहिल्यांदाच महाशिवरात्रीला अंबरनाथचं जे 960 वर्ष अति प्राचीन शिवमंदिर आहे ते भाविकांसाठी दर्शनासाठी बंद आहे. मात्र महाशिवरात्री असली तरी मंदिर परिसरामध्ये आपण पाहू शकतो की आकर्षक अशी रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कोविडचा प्रादुर्भाव आहे, मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढते आहे, त्यामुळे अंबरनाथ पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, त्याचबरोबर मंदिराचे जे पुजारी आहेत त्यांनी यंदा भाविकांसाठी महाशिवरात्रीनिमित्त हे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवलेलं आहे. सध्या पोलीस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात आहेत, कोणालाही आतमध्ये येऊन देत नाही आहेत. उद्याची जी सकाळ असेल त्या ठिकाणी देखील त्यावेळेस देखील भक्तांना या ठिकाणी दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही आहे. ऑनलाईन पद्धतीने भक्तांना या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाचं दर्शन करता येणार आहे किंवा शिवमंदिर परिसराचं दर्शन करता येणार आहे. त्यामुळे कोणत्याही भाविकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता घराच्या बाहेर पडायचं नाही आहे, ऑनलाईन पद्धतीनेच यावेळेस महाशिवरात्रीला दर्शन घ्यायचं आहे. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ. साताऱ्यातील क्षेत्र माहुली येथे रामेश्वर मंदिरावर महाशिवरात्रीच्या निमित्त आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात भाविकांना प्रवेश करायला बंदी घालण्यात आलेली आहे. 1703 मध्ये बांधलेलं हे मंदिर अजूनही सुस्थितीत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना प्रवेश करण्यास बंदी आहे, मात्र तरी देखील क्षेत्र माहुलीमधल्या या मंदिरावर आपण बघितलं तर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. परळीमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्त महोत्सव यंदा साध्या पद्धतीनं साजरा करण्यात येतोय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीमध्ये नित्यपूजा करून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे. दरवर्षी
या ठिकाणी भक्तांच्या रांगा लागत असतात, पण कोरोना संकटामुळे भाविकांना प्रभू वैद्यनाथाचं दर्शन महाशिवरात्रीच्या पर्वकाळात मिळणार नाहीये, त्यामुळे शिवभक्तांमधून नाराजी व्यक्त होतीये. दरम्यान पर्वकाळ असल्यानं मंदिराला मनमोहक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेऊया, तिथली दृश्य आपण बघून घेऊया. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सुरेश जाधव आहेत सध्या. सुरेश, कोरोना काळ असल्या कारणामुळे भाविकांना थेट दर्शन जरी घेता येणार नसलं तरी दर्शनासाठीची काही वेगळी सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे का? कारण आपण बघत असतो की दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत असतात, यंदाच्या वर्षी नेमकी काय दृश्य दिसतात? अजिंक्य 12 ज्योतिर्लिंगापैकी कळळी वैद्यनाथ एक मंदिर आहे आणि या मंदिराचा मोठा इतिहास आहे. या ठिकाणी देशभरातून भाविक भक्त हे दर्शनासाठी येत असतात. ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्ण करायची असेल तर परळी वैद्यनाथाचं दर्शन करावंच लागतं अशी असा इतिहास आहे आणि अशा पद्धतीची परंपरा आहे. मात्र यावर्षी कधी नाही ती महाशिवरात्रीच्या पर्वावरती हे मंदिर बंद झालेलं आहे. इतिहासात आतापर्यंत कधीही हे मंदिर बंद नव्हतं. विशेष श्रावण महोत्सव असतो, ते श्रावण महोत्सवात यावर्षी कोरोनाचा कालावधी असल्यामुळे तेही बंद होतं. 3.5-4 महिन्यानंतर मंदिर उघडल्यानंतर आता 2 महिने झाले होते की मंदिर उघडून, मात्र पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा जो पर्वकाळ असतो या पर्वकाळासाठी नागरिक वाट पाहत असतात आणि मोठ्या प्रमाणात लोक दर्शनासाठी रांगा लावत असतात. प्रत्येक वर्षी जर पाहिलं तर या ठिकाणी आजचा दिवस हा रात्री 12 वाजल्यापासून दर्शनासाठी लोक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र यावर्षी रात्री 12 वाजताची पूजा आणि सकाळी नित्याची पूजा केल्यानंतर आता मंदिर बंद करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे परळी वैद्यनाथ मंदिराच्या वतीनं आता ऑनलाईन दर्शनासाठी सुद्धा तशा पद्धतीचा प्रयत्न केला गेला होता, मात्र तो काही त्यांना पूर्णतः हे करता आला नाही. त्यामुळे सध्या तरी परळी वैद्यनाथाचं दर्शन हे लोकांना करता येणार नाहीये. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामधले जे आणखी मोठे शिवालय आहेत यामध्ये श्री क्षेत्र चाकरवाडी असेल, उत्रेश्वर पिंपरी असेल, कंकालेश्वराचं मंदिर असेल. बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी महाशिवरात्री महोत्सव त्याचबरोबर छोटे छोटे उत्सव हे सुद्धा बंद केलेले आहेत. कोरोनाचा तसा जर आकडा पाहिला तर बीड जिल्ह्यामध्ये वाढतो आहे आणि हा वाढता आकडा कमी करण्याच्या अनुषंगानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे आज जिल्ह्यातले जे शिवालय आहेत कुठेतरी ते भक्ताविना सुने पाहायला मिळत आहेत आणि भक्तांना सुद्धा आज महाशिवरात्रीच्या पर्वावरती शिवलिंगाचं आणि जे ज्या ठिकाणचे शिवमंदिर आहेत त्या ठिकाणचं दर्शन करता येणार नाहीये. त्यामुळे एकीकडे महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करत असताना कुठेतरी भाविकांमध्ये या बाबतीमधली नाराजीच आहे. बिलकुल सुरेश, धन्यवाद. आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. भाविकांमध्ये नाराजी असणं स्वाभाविक आहे, कारण दरवर्षी ज्या भोलेनाथाचं दर्शन घेण्यासाठी ते रांगा लावत असतात, यंदाच्या वर्षी कोरोनाचं सावट असल्या कारणामुळे त्यांना मंदिरात जाऊन थेट भोलेनाथाचं दर्शन घेता येत नाहीये, त्यामुळं त्यांच्या मनात रुखरुख आहे. मात्र उत्साहात कुठेही कमतरता दिसत नाहीये, कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कोरोनाचं हे संकट असल्या कारणामुळं जबाबदारी आपली वाढलेली आहे, त्यामुळं जे निर्बंध घातले गेलेले आहेत ते पाळणं देखील तितकंच गरजेचं आहे. राज्यातल्या विविध मंदिरांचा आपण आढावा घेतला महाशिवरात्रीच्या निमित्तानं, नेमकं तिथं काय दृश्य हे आपण बघितलं. मात्र आपण जर देशातल्या विविध भागांमधला आढावा घ्यायचं म्हटलं तर उत्तर भारतात खास करून महाशिवरात्रीचा विशेष उत्साह बघायला मिळत असतो. विविध शहरांमधल्या गंगातीरी पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसतीये. आपण सध्याची ही जी दृश्य आपल्या स्क्रीनवर पाहतो ही दृश्य वाराणसीमधली आहेत. प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी बघायला मिळतीये. कोरोना काळातही लोक मोठी गर्दी करताना दिसत आहेत, कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नसल्याचं या सगळ्या दृश्यांमधनं आपल्याला बघायला मिळत आहे. खरं तर कोरोना काळात निर्बंध कठोर करण्यात आलेले आहेत, मात्र तरी देखील महाशिवरात्रीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणातली गर्दी आपण वाराणसीमध्ये बघितली. ही दृश्य सध्याची आपण स्क्रीनवर बघतोय ती हरिद्वारमधली आहेत आणि हरिद्वारमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसतीये. उत्तर प्रदेशमध्ये फारशी खबरदारी घेतली गेली नसल्याचं या दृश्यांमधून बघायला मिळत आहे. मंदिरांच्या प्रवेशद्वारांवरही पालिका कर्मचारी दिसत नाहीयेत. हरिद्वारनंतरची ही प्रयागराजमधली दृश्य आपण सध्या बघत आहोत. उत्तर भारतात खरं तर महाशिवरात्रीचा मोठा उत्साह असतो, पण कोरोनाचं संकट अजूनही कायम असल्यानं स्थानिक प्रशासनांनी निर्बंध कठोर केलेले होते, मात्र याचा कोणताही परिणाम या गर्दीवर झाल्याचं दिसत नाहीये.
गंगातीरी भाविकांची गर्दी आपण सध्या या दृश्यांमधून बघतो आहोत. कोरोना काळातही मोठी गर्दी इथं बघायला मिळते आहे. वाराणसी, हरिद्वार, प्रयागराज इथली दृश्य आपण पाहिली.